करते। जय देवी जय देवी शाकंभरी माते, शरणागत पाई तव तारी मज करते, शरणागत पाई तव तारी मज करते। रंगा त्यासनी म्हणावं वंशाल्या ती जा लवकर या या समजा बरं आहे ना वय घरची समजी बरी आहे काय रे ऐशवान वा ऐशवान वा आता मला सांगावं धाडला असता तो मी न्यायला असतो की तू मासनी ठाव आहे ना माझी भाऊ वीस कधी बी चुकत नाहीये या या चला घरची संधी बरी दादा नमस्कार करते सुखी हो पुरी सुखी हो पुरी तुला अशी नटलेली सजलेली बघितलं म्हणजे काळी सुपा एवढं मोठं होत तू माझी कोयना निर्मळ पाण्यावानी यो माझा अण्णा म्हणजे ज्योतिबा आणि विष्णू म्हणजे भैरोबा माझा समद भरून पावले मला वहिनी दिवंस आज आम्हाला मोकळं कसं हो तारा कुठे दिसत नाही तो तो बघा तुमचं तारा चमकतोय अयो वंश कधी आलास नमस्कार करते हातातलं दिव खाली ठेवून पाया पडू नगसा आमासनी नमस्कार पोचला बरं वहिनी नाही म्हटलं आगी संकट पदराची गाठ बांधून घेतलाय सा दगिन इतळाला तर होत नाही ना नाही वंश ही आग जाळणारी नाही उलट या आगीनं झाडासनी पालवी फुटतीया असं कुठे गेलाय विष्णू पालीच्या जत्रेला गेल्या ती अंकुश ती बी आहे तिथं हो भाऊ आपल्या विष्णू आपण कोल्हापूरच्या पैलवानाला आसमान दाखवला चंगी कुस्ती झाली गावकऱ्यांनी ठरवलंय वाजत गाजत आणायचं बघितलं अरे जा जा पेढे घेऊन ये भैरवाच्या नावाने चांगले जय भैरवनाथा मला असंच यश दे असंच बळ दे माझ्या हातून गावाची सेवा घडू दे गावाचं नाव पंचक्रोशी दुमदुमू दे कोयनामाईच्या पाण्यानं शिवार हिरवागार होऊ दे तुझ्या आशीर्वादानं गावात भक्तिभाव वाढू दे हेच तुझ्या पायाशी माग
पुढारी पण फक्त आजचा दिवस, उद्यापासून प्रत्येक क्षण हा काशीनाथ वाण्याचा असणार आहे। अरे या सिद्धी या। राम राम पाटील। राम राम। काल झालेल्या कुस्तीच्या मिरवणुकीतील जोश उल्लास गुलाल पाहून अगदी आनंद वाटला। मग आपल्या विष्णूनं कुस्ती मारली शेटजी,
का या गावात या अगोदर कोणी कुस्ती मारली नव्हती का? या चंदर कारभाराने नव्हती का मारली कुस्ती? त्याची निघाली का अशी मिरवणूक? म्हणजी पाटील उगाच दूध खुळं बनू नका, ही केवळ सलामी आहे. तो अण्णा बाळा इष्णूच्या आडून तुम्हाला कवा चितपट करल तुम्हाला कळायचं पण नाही. शेठजी काय म्हणायचं तुम्हासनी? अरे चंदर, गोडाऊनच्या चाव्या अण्णा बाळाच्या हातात गेल्या, तुमच्या प्रगतीला कुलप लागली. कुलप म्हणजे आता मल्टीपर्पज सोसायटीची निवडणूक आहे ना, म्हणून हे मिरवणुकीचं खूळ आहे. खूळ घे म्हणाव अण्णा बाळा, आपलं महत्व वाढवून आम्ही दोघं नाचतो तुमच्या मोर. नाही शेठजी, अहो काही झालं तरी सोसायटी आपल्या ताब्यात राहिली पाहिजे. हा पण तो डीजी पाटलाचं सोन आणतोय ना, त्याचं काय करायचं? अरे तुम्ही एवढी मोठी माणसं एका घरची, आणि तो दुसऱ्या आळीतला माणूस तुमच्या उरावर नाचतोय, म्हणून माझा जीव तिळतिळ 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 तुटतोय. आता सोसायटी बी तुमच्या हातून गेली ना, का तुम्ही नुसती कोतवाली करायची पाटील, कोतवाली. अहो 12 हत्तीचं बळ तुमच्या अंगात, पण एका सुतळीच्या तोड्यानं अण्णा बाळानं बांधलंय तुम्हाला. पण हा काशीनाथ वाणी दोस्तीला जागणार. कृष्णा. जी शेठजी. रंगनाथ पाटलाला निरोप पाठव, म्हणाव परवाच्याला दिवस उजाडताच माझ्याकडे यायचं, मीटिंगीत मी सांगन तसं बोलायचं. त्याची तुम्ही काय बी काळजी करू नका. माझा बा मला म्हणायचा, अशा पुढी बांधायला काटा मारायला शिक, आयुष्यात वाया नाही जायचं. शेठजी बोला. मोठा गोळ केला तुम्ही. काय नाही, एवढं झकास देवळ बांधलं, पण त्याचा पुजारी अण्णा बाळाला केला. आपल्याला नाही पटलं. पुजारी अण्णा बाळाला केला कारण आपल्याला देव व्हायचंय, यालाच राजकारण म्हणतात. म्हणजे असं की आपलं आपणच पागोटं डोक्यावर ठेवून घ्यायचं नसतं, दुसऱ्याला ठेवायला द्यायचं असतं. म्हणजे ठेवणारा बी खुश आणि घालून घेणारा बी खुश. त्यात गावात सोसायटी त्यानं आणली माहिती आहे. ते तर आहेच म्हणा. मंडळी आली. आयला डोकं ठिकाणावर पाहिजे. अरे नमस्कार. या शेठजी या. नमस्कार. दाजी चला पुढे. सर सर पुढे बैज वाला बसून घ्या. राम 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 राम. बसून घ्या. बसा 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 डीजी बसा. राम राम मंडळी. बसा बसा. राम राम. नमस्कार. तांबवे पंचक्रोशीतील उपस्थित मंडळींनो, आज आपण इथं आपल्या गावातील मल्टीपर्पज सोसायटी, जी विकास सोसायटी आहे, त्याच्या कार्यकारिणीच्या निवडीसाठी जमलेलो आहोत. ही कार्यकारिणीची निवड आपल्या भागातील तळमळीचे निष्ठावान ध्येयवादी कार्यकर्ते अण्णा बाळा पाटील यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. ऐका नाही, म्हणून मी हे निवडीचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. आता त्यांनी या सभेची सूत्र घ्यावीत अशी मी त्यांना विनंती करतो. उपस्थित मित्र हो, 150 वर्षानंतर आपल्या देशाच्या पायातील पारतंत्र्याच्या या शृंखला तुटल्या. यात सिंहाचा वाटा आहे सातारा जिल्ह्याचा. बरोबर बरोबर. याचा आम्हाला लय अभिमान आहे. आता आपण स्वतंत्र झालो, पण पुढे काय? गावाचा विकास, बास आपल्या गावाचा विकास एवढंच डोळ्यामोर धरायचं, त्याची जबाबदारी शेठजींनी माझ्यावर टाकली आहे. आता या पंचक्रोशीचा विकास लक्षात घेऊन मी या सभासदांची निवड केली आहे. अण्णा बाळा पाटील तांबवे, हरी पाटील तांबवे, डीजी पाटील तांबवे, रंगनाथ पाटील तांबवे, बयाजी पाटील अनेकर, उमा बाबाजी जाधव गमेवाडी, अप्पासाहेब राऊत वसंतगड, तुकाराम पाटील मोपरेकर, शांताराम डोगरे साकुर्डी आणि तात्याबा परीट साकुर्डी. झालं का? हो बघू. हा ना तो कागद. हा
अरे मला हे मान्य नाही का मान्य नाही या कमिटी कृष्णा पाटलांना घ्यायला पाहिजे अरे वा तसं नाही करता येणार पाटील मी म्हणतो काय हरकत आहे कृष्णा पाटलाला कमिटीत घ्यायला आओ शिरजी लई विचार करून ही कमिटी मी निवडली आहे प्रत्येक गावातला एक किंवा दोन सभासद मी घेतलाय मग आपल्याच गावातला जास्त का म्हणतो मी कृष्णा पाटील तळमळीचा माणूस आहे तो कमिटीत पाहिजेच मग तुम्हाला खाली बसावं लागल असं असेल तर रंगनाथ पाटील बसतील आमच्यासाठी खाली हो हो बसतो की मग काय पाटील याच मिटला चला डी चला काय शेजी काय झालं आता व्हाईल का नाही चेअरमन केला मेजॉरिटी वनार वनार आपलं तागड खाली जाणार आणि तुम्ही गुळंबा खाणार माझा बा म्हणायचा काशीना तर गुळ असू दे साखर असू दे हळद असू दे तिखट असू दे नाही तर मीठ असू दे पुढे नीट बा पाटील साहेब श्वास घ्यायचा बरं का मी सांगितल्याशिवाय सोडायचा नाही श्वास घ्या सोडा तुम्ही इथंच थांबा नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ असू दे असू दे काय कालच्या मीटिंगचं एवढं मनाला लावून घेतलंस हा भाऊ पण काय मी म्हणा लय मोठं राजकारण झालंय आहो त्यासनी राजकारण सुस्तय मला गावाचा विकास करायचा आहे त्यासाठी सोसायटीचा चेअरमन कसा सुशिक्षित चांगल्या विचाराचा पाहिजे डीजी तुम्ही मॅट्रिक्युलेट आहे तुम्ही गावाचं कल्याण करणार म्हणून तुमची निवड करताना भाऊकीचा विचार नाही केला पण भाऊ दुर्दैव हे की तुमचा हा विचार कोणालाच कळत नाही नको कळू दे तुम्ही आराम करा आणि बरं का डीजी आता या सोसायटीचं चेअरमन तुम्हीच हा या अण्णा बाळाचा शब्द आहे चेअरमन कीचं बाशिंग गुडघ्याला बांधायचं म्हणतोय अण्णा बाळा गुडघर आतील करा म्हणा जाग्यावर अहो तुमच्या कुराडीची धारचना पाहिली आहे कुठं जास्त हुशारी केली ना तर तासून तासून दांडूची इट्टी करीन कुराडीनं कारभारी म्हणतात मला मला असं समजलंय का आपल्या पार्टीतला एक माणूस त्यानं फोडलाय कोण कळायला काय मार्ग नाही पण एवढं धोरण आखून बी अण्णा बाळा ताकास तूर लागू देत नाही आता तुमच्या बी धोरणाला तो तोरण बांधतोय म्हटल्यावर माझ काही नाही हो मी आपला साधा वाणी पुढ्या बांधणारा तुकारामाची गाथा खांद्यावर घेऊन वाहणारा माझ काय पण माझा जीव तुमच्या सर्वांसाठी तिळतिळ तुटतोय बघा मला वाटतं हरी पाटलानं चेअरमन व्हावं जगन्नाथराव आता ही पोलीस पाटील की अण्णा बाळाकडे आहे मला वाटतं ती जगन्नाथरावांना मिळावी काय जगन्नाथ बरोबर अण्णा बाळा तुमचा सख्खा चुलत भाऊ पण कधी चौकशी केली नाही करणारच नाही कारण तुमची चौकशी केली तर जगन्नाथराव मोठे होतील नाही का अहो स्वतःच्या पोळीवर तू पोतून घ्यायचं एवढंच धरलंय त्यानं आता कसं बोललात ही वृत्ती वाईट काय चंदर कारभारी लय गप मिठाची गुळणी तोंडात घेऊन बसलात शेठजी काय बी झालं तरी माझा दादा चेअरमन झाला पाहिजे अवघड का अहो काय काय का त्यानं कडुलिंब भोती साखर पेरली मुंगळं संत तिकडे धावून राहिलेत बहुमत अण्णा बाळाच्या हातात आहे मीटिंग दोन दिवसावर आली आहे आता व काय करायचं आता व काय करायचं जगन्नाथराव आत्ता विचारताय सांगतो माझा बा म्हणायचा काशीनाथ येळ पडली तर तांदुळात गारगुटी मिसळ तुळशीत भांग मिसळ माग पुढं अजिबात बघू नको अहो दूध उशीरच झालं ते तारे एक वाघिण आहे देखणी आहे पण तावडीतच सापडत नाही
तुमच्या काहीतरी अगं खरंच म्हणजे बघ जवा तवा ती मलाच घायला करते म्हणजे मी असा नियम धरतो असा अचूक नियम धरतो हो पण मी मारायचंच विसरून जातो कोण आहे कोण ती वाघीण दाखव अहो तुम्ही आलो आलो विष्णू आला का रे सोड सोड विष्णू विष्णू आलो आलो का अरे तुला भेटायला माणसं आल्यात कोण मी ओळखलं नाही तुम्हाला अहो आप्पा नव्हता का मला एकदा साप चावला हातातला घास सोडून तुम्ही मला सातऱ्याला पळवलं येळेवर गेलो म्हणून जीव वाचला देव माणूस तुम्ही तुमचे उपकार कसे मी सांगतो की तुम्हाला कसं उपकार फेडायचं ते अहवाना तुम्ही सांगूनच बघा की बघा नाही म्हणायचं नाही दोघं जीवन जा आज सांग तस हो आणि बघा तुम्ही कुठं जाऊ नका शिकारीला बिकारीला गावात राहा अहो सोसायटीचा आज महत्वाचा दिवस आहे काय आहे दोन्ही पार्ट्यांची मत झाली आहेत समान तेव्हा आता ही सोसायटी कुणाकडे राहणार हे त्या मोपरेकराच्या मतावर आहे तसा मोपरेकर आपलाच माणूस आहे बामणाच्या पाणवट्यावर जातो आणि त्यासनी घेऊन येतो तो एकदा ताब्यात आला की मग दगाबाजी होणार नाही बापू तलवारी खोंगडीच्या खोळीत घालून बामन पाणवठ्यावर नेऊन ठेवा वय कारबारी तुम्ही बंदूक घेऊन नदीच्या पल्याडल्या झुडपात वासा झुडपात कशाला सांग तुम्ही तेवढं करा कारण तो इष्णू गावातच आहे ठीक आहे म्या निघतो कर साकुर्डी कर अजून आलं नाहीत वय खर तर यायला पाहिजे होते आतापर्यंत येत्याल एवढ्यात ते नाही आले तरी आपण मीटिंग सुरू करायची हा ओ पाटील तसं नसतंय नियमाप्रमाणे समदे सभासद हजर लागत्यात बरोबर आहे कळलं जुना आता चेअरमन झाले का बोलायला लागला की अण्णा पाटील पाहुणा आलं हे बाबा जग्गू सुतार पाणवट्यावर काय हाय हिथं आपण कशाला जमलोय माशा मारायला हे जग्गू धुंडी ही सोसायटी म्हणजे गावाच्या भल्यासाठी हाय त्याचा तमाशा नाही करायचा आम्ही तमाशाच करत आलोय ना पाटील नाही आम्ही कोलाटी आहे ना तसं नाही बाबा जग्गू तसं नाही म्हणजे कसं तमाशा म्हणताय म्हणजे परगावहून पाहुणे आल्यात म्हणून त्यांचं स्वागत करायला आपण हिथं आलोय आणि तुम्ही त्यांना दुसरीकडे का पाठवताय का म्हणजे का म्हणजे वा तिकडं अरे ते आमच्या पार्टीचे मेंबर आहेत ती मेंबर तुमचे आहेत का आमचे आहेत ती इथं नाही मीटिंग मध्ये ठरल का इथं का नाही ठरणार हे बघा आपण समजी इथं आलोय ते चांगल्या कामासाठी आलोय असा हमरी तुमरीवर येऊ नका हो पाटील हमरी तुमरीवर यायची सवय तुमची
आमची मग तुम्हालाच लय मस्ती आली ही विकास सोसायटी मी गावात आणली आणि मलाच मस्ती आली काय दुसरा काय ठीक आहे मला मस्ती आली ना आली मी बाजूला होतो काय मीटिंग घ्यायच्या ते तुम्ही घ्या काय राजकारण खेळायचे तुम्ही खेळा मी हातपाय तो जातो घरला बस बस कसा घरला जातो तू एवढा धडा बास आहे तुला पुन्हा सोसायटीचं नाव तर काढ मग बघतोस तुझ्याकडे पाटील विष्णू यायला लागलाय चला रे अन्ना काय झालं उठा बाटगुळ खरे खरे बापाची होती तर कापळून गेली अन्ना चला नमस्कार 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 ए सदा जा अन्ना बाळाला बोलून आण मनाव कलेक्टर साहेब आले जा लवकर जी शेठजी साहेब या बसा बसा वेलकम सर बसा भाऊ ओ विष्णू अप्पा विष्णू अप्पा कोण सदाना ना चावडीत बोलवलंय कशाला कलेक्टर साहेब आले ती बर मग नाही भाऊसनी बोलवलं होत कशाला ती आपली दिलजमाई करायला व काय मिटवून घेण्यासाठी कलेक्टर साहेबांना म्हणाव या जखमा बऱ्या होण्यासारख्या नाहीत हा त्यांना सांगा तुम्ही आलाय मुलाणेकरची बिर्याणी खायला ती खा म्हणाव ती महत्वाची आहे पण तुम्ही आला असता तर येत नाही म्हणून सांगा ज्यांनी गुन्हा केलाय त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे नाही झाली तर काय करायचं ते बघू आम्ही जा तुम्ही अहो साहेब अण्णा बाळा काय तयार नाही यायला बघा मला माहित होत अण्णा बाळा निरोप धुडकावणार हरकत नाही गावाच्या शांततेसाठी आपण त्यांच्याकडे जाऊ गावानं त्यांच्याकडे जायचं गावानं असं कोण लागून गेलाय थियो गावासमोर खातर जमा झाली तर त्यात खरी मजा आहे साहेब अण्णा यायचं नाही चला जेवून घेऊया हा चला जेवून घेऊ चला लय भूक लागली चला चला शेठजी आता काय होईल अहो पाटील काय घाबरताय राव यो काशीनाथ शेठ आहे ना माल कसा कापवायचा आहे मला विचारून घ्या एक तर काटा मारायचा नाही तर वजनात घट करायची नाही तर भेसळ करायची पण कसं बी करून पुढी ही बांधायची माझ्या दादाला शिक्षा तर नाही व्हायची पण अरे त्यात आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल मोर आहे घाबरताय काय पहिलवान चांगलं तुम्ही चला बिर्याणी तुमची वाट बघून राहिली आहे का जळलं मेलं ते राजकारण कशाला हाणामारी करायची मी म्हणते त्या राजकारणाचा आणि हानामारीचं काय होस म्हणतीत अगं देवाला जशी आरती तशी राजकारणात हानामारी आता बाद झालं ते कौतुक जा कोर्टात अनुठा भाषा काढा आणि व्हा मोकळ शेठजी तीन महिने सजा झाली माझ्या दादाला तीन महिने काळजी करू नकोस मी मात्र कायमची सजा देणार त्याला
या काशीनाथ वाण्याच्या कोर्टात अण्णा बाळाला माफी नाही. जे भी काय करायचं ते शेट्टी लवकर करा. चंदर माझा बा म्हणायचा काशीनाथ मिठाच्या पोत्याला पाय फुटलं म्हणून त्यानं नदी ओलांडू नये. शेटजी अण्णा बाळाला पाय फुटल्यात तोच जातो तिकडे नदीवर. अरे त्याला तिकडे पाठवणारे आपणच आहोत. हरी पाटील सजा भोगून येईस तवर हा काशीनाथ वाणी त्याच सिंहासन चोखाळून ठेवणार. अप्पा ए विष्णूप्पा काय जाणत होत्या. अरे अप्पा हा ए विष्णूप्पा ऐकलं अरे रंग्या बॅरिस्टर काय करतो. वाच वाच. अरे तू लवकर चला पा. अरे तुझ्या बगैर काम होणार नाही. काय सकाळी सकाळी काम काढलं. अरे वाघानं लय धुमाकूळ घातलाय धनगरवाड्यामध्ये. पाच मेंढरं खाल्ली, दोन कुत्री जायबंद केली. अरे अप्पा तू चल बघू. तात्या दोन दोन घास खाऊन लगेच निघू. अरे मला अनपणी काय बी दोन घास खाऊन लगेच. अरे लय शिकारी येऊन गेलं. वाघ कुणाला बी आवरण. वाघ काय माझी वाट बघत बसला होती. चल दोन घास खाऊ. तेवढी माझ्यावर कृपा कर. अरे तुझ्या पाया पडू. बरोबर बरोबर. तात्या तू हो मोर मी आलोच. ये बर का. तू हो तू हो मोर. ये बर का. हा येतो येतो. तारे जी बंदूक आण. अरे तारे अगं मी जरा इकडे बाहेर जाऊन. ऐकलंय मी असं. जा गरीबाच्या मदतीला धावून. बर भाऊ मुंबईवर नाही येतात. त्याच्या आधी मी तांब्याला येतोच आहे. पण समजा उशीर झाला तर लक्ष ठेव. नुसती बंदूकच दिलीस. आणि काय पाहिजे सांग. कारभारी कर. आनंदाची बातमी आहे. काय बोलतोस. दादांची जेलमधनं सुटका झाली. खरं बोलतोस. काशीनाथ शेट्टीने निरोप पाठवलाय जंगी मिरवणूक काढा म्हणून. अरे जंगी म्हणजे का. तर जंगीच काढू की. वागन कुत्र ते कुत्र. ऐक रामा. अरे आम्ही मारला अण्णा बाळाला. काय केलं कुणी वाकड. काय केलं कुणी वाकड. वहिनी साहेब वहिनी साहेब साखर घ्या. साखर वहिनी साहेब साखर घ्या. साखर घ्या की. विष्णूला सांगा कारभाऱ्याचा निरोप. नाद नाही करायचा म्हण. शिकार खेळायची ती पाटण खोऱ्यात. सामव्यात आमचं राज आहे. आमचं भाऊजी ते डोळे मिटून नाही बसलेला. वाटा साखर तुम्ही भी घ्या की. चल रंगा. काम तारे साखर खा. चल र. शेटजी शेटजी गावची काय खबर. अरे कसली खबर. वाघ पिंजरे आड झाल्यावर कोल्या कुत्र्यांचं राज्य व्हावं तस झालंय. म्हणजे म्हणजे. अरे अण्णा बाळानं भैरवनाथ पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. त्यामुळं तो समजा गावाच्या गळ्यातला ताईत बनलाय. ताईत त्यो ताईत बनलाय. आणि या गेलो खडी फोडायला. आता गावात कोणत्या तोंडानं फिरवा. शेटजी माझा अपमान झालाय. अपमान. अहो कसला अपमान पाटील. रावणानं सीता पळवली रामाचा अपमान झाला. शिशुपालानं श्रीकृष्णाला शिव्या दिल्या श्रीकृष्णाचा अपमान झाला. अफजल खान चुहा म्हणाला म्हणून शिवरायाचा अपमान झाला. म्हणून कुणी खचलंय का. खचलं म्हणजे. नाही. और रामानं धनुष्यबाण हातात घेतलं श्रीकृष्णानं सुदर्शन चक्र हातात घेतलं आणि शिवरायानं वाघनखं घेतली आणि आपल्या अपमानाचा बदला घेतला. तुम्हालाही बदला घ्यायचा आहे पाटील.
म्हणून तुम्हाला ही भेट। पिस्तूल वय पिस्तूल आता हीच आपली भाषा पाटील, हीच आपली भाषा। भंतराच राज काही सांडल मांडल, काही सांडल सांडल मांडल, काही सांडल पुतराच राज वारा धुंदुक लागला, वारा धुंदुक धुंदुक लागला, वारा धुंदुक धुंदुक लागला, वारा धुंदुक धुंदुक लागला, वारा धुंदुक धुंदुक लागला। भरताराच राज काही सांडल मांडल। हे आणले वय मुंबईस न रंग्या। ए रंग्या आलो आलो। चल की बाबा चला चला अंगुळीला। राम राम मंडळी। हो लई मोठं काम केलं असं बघा, सगळ्यांचा आशीर्वाद लागेल तुम्हाला। हो आम्हाला कसला आशीर्वाद देताय? भैरवनाथाची कृपा समधी आम्ही नदीवर जाऊन येतो, आल्यावर मग काय घडलं कसं घडलं पुढचं धोरण काय ते मी तुम्हाला नीट समजावून सांगतो। तुम्ही एक काम करा, गावकऱ्यांना जमा करा, लगेच मीटिंग घेऊन टाकू। अण्णा बाळानं गावकऱ्याची मीटिंग घेतली की तो तांबव्याचं भूषण झालंच म्हणून समजा, म्हणून नदीवरच त्याची पुढी बांधा। नाही नाही जगुतोंटी निघा 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 ना। दादा ते पिस्तूल घ्या इकडं। हा तुमचं सिंहासन तयार आहे, तेवढा काटा काढा। हा चला द्या द्या तिकड। काय करता सरे अन्या जगू तू आली आहे बरं तुला आमच्याशी राजकारण। अरे काय वारी होतोस वे गावाचा? लय पाय फुटल्यात बरं तुला। मुंबई पुण्याला जातोस कसा जातोस तेच बघतो मी तुला। अन्या तुझ्यानंतर विष्णूला संपवणार तर यो चंदर। चल चंदर ए, 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 ए,
काय झालं आप्पा? घास कडू लागला, निघतो घरी. अरे आप्पा, तोंडाला चव ना सर. नाही नाही, पहिलाच घास कडू लागला, असं कधी झालं नव्हतं. आप्पा 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 काय झालं? काय पाहणं उठवर मारामारी झाली. काय भाऊंचा पाय तोडला हो. मानवर करा हळू हळू. दुखत इथे इथे. आता श्वास घ्या, सोडा. हळू. हे बघा, यांना त्रास होणार नाही एवढं बघा. आणि इथे जखम झाली आहे त्याला धक्का लागून देऊ नका. या गोळ्या देतो त्या दिवसातून चार वेळा द्यायच्या. ठीक आहे, मी निघतो आता. भाऊ काय झालं? भाऊ माझ्याकडे बघा. भाऊ काय आलास तू? कोण आहेस? कोण तू? तू माझा भाऊ नाहीस. माझा वागा सारखा कोण भित्त? कोण भित्त? कोण तुला? एकदा नाही, दोनदा वाघ झालं माझ्यावर कटी कुराडीच. माझं नशीब म्हणून वाचलो मी. काय उपयोग काय तुझा? काय काय उपयोग? मला वाघ असत काय? वाघाची शिकार करतो ती ती फुगडी आहे ना, ती फुगडी फेकून दे. आणि होईत ना आपलीच माणसं आहेत ती सगळी घरातली. समजे आपलीच माणसं ती, त्यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे. तुझं काम नाही, आज मी बघून घेतो. भाऊ नाही मग मी कोण? मी कोणाचं वाईट केलं नाही की दुखावलं कोणाला? भाऊंनी पण कोणाला दुखवलं नाही. भाऊंनी मांग फिरवली. अरे आप्पा नाराज होऊ नकस आप्पा. अरे भैरोबाच्या दयेने सगळं काही चांगलं होईल. भैरोबाच्या आशीर्वादानं सगळं काही चांगलं होईल बाबा. सर राहिली रक्कम इष्टू बाळाची मजा टिकल्यानंतर काय? रक्कम तयार ठेवा कारभारी. अरे ठेवली. गावाच्या नक्षानं इष्णू सकट इष्णूच घर गायब झालं पाहिजे. भारत पारी फटले सुपारी, भारत पारी फटले सुपारी, भारत चुनाव तरी मागवा हो.
Oh,
साखरेची पळा तोडतोय गुलाब उडवतोय आणि गप्प बसू तो गप्प बसा भाऊ दवाखान्यात आहे या बघताल ताई डोक्यात तार नका घालून घेऊ शकतो गप्प बस तरी भाऊ दवाखान्यात येऊ देऊ तुम्हाला काय करायचं तिकडे बघ हे काय काय चाललंय ना ते ठीक चाललेलं नाहीये तरी माझी शपथ आहे तुम्हाला सुपारी मिळाली मला कोणे दिली चंदर कारभाऱ्यानं पण तुम्ही ती घेतली ज्ञान असती घेतली तर आणखी कुणीतरी घेतली असती बरं मग आमसली नाही अप्पा तसं असतं तर तुम्हाला सावध करायला आलोच नसतो अहो तुमच्या घरातला एक बी माणूस जिता ठेवायचा नाही असं चंदर कारभाऱ्यानं ठरवलंय सोड रे बेल भांडारा उचलून सांग तुम्ही करणार आता कडे रक्ताचं शिंपण ही मी शपथ घेतली माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना टाणून टाणून मारीन त्यांच्या नेडीचा घोट घेईन तरच भाला पटलाचं नाव सांगेन आजपर्यंत गावानं माझ्या भावाचं रक्त पाहिलं त्याचा हंगेल ऐकला आता ऐकेल ते फक्त विश्व भाला पटलाच्या बंदुकीचा Thank you.
चंदर 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 माझा भावा चंदर 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 नाही चंदर नाही तुझा ज्याने जीव घेतला त्या इष्णू बाळाच्या घराचा नाही नाट करल म्या चंदर म्या नाही नाट करल चंदर शपथ घेतो मी विष्णू बाळाला मदत केली म्हणून तुम्हाला अटक करण्यात आली चला सांगून गेलाय मला ठाव नाही चमडी लोळवीन तेव्हा खडागडा बोलशील का नीट बोला फौजदार साहेब मग सांग कुठे आहे तो सांगितलं ना मला ठाव नाही म्हणून कोठे बोलतेस पोलिसांना सहकार्य करत नाहीस पण लक्षात ठेव आम्ही भल्या भल्याना बोलत केलंय सांग तू फौजदार साहेब वाघाचा पत्ता विचारायचा नसतोय त्याला हुडकायचा असतोय त्याच्या पावलावर त्याचा माग काढायचा असतोय साहेब विष्णू बाळाचा माग सापडला कुठं आहे तो पांढरवाडीला मानलेल्या बहिणीकडं विष्णू बाळा मी आलोच आमसनी ठावा हाय आप्पा तू काय भी चुकीचं करणार नाहीस अक्का आम्ही कोणाच्याच आद्यात मध्यात नव्हतो भाऊंचा पाय तोडला माझ्यावर पण मारेकरी घातली माहिती आहे ना आता तू शांतपणा दोन घास खा बघू मग बघू काय करायचं ते कसा घास गॉड लागेल भाऊ दवाखान्यात मी असे गेले घरात गाडी माणूस भी कोणी नाही आप्पा दिसुगवायला मी तांब्यात जाऊन येईल तू आता खा बघू कधी खाल्लंय कधी नाही तू कसली भी काळजी करू नकस जो ते बाहेर तुझ्या पाठीशी चल आता खाऊन घे बघू दोन घास खाऊन घे बघू घेऊन टाका आमच्या स्वाधीन हो चल बाहेर देवच होती का आप्पा घात झाला पोलिसांनी घराला याडा घातला विष्णू बंदूक टाकून तू आता बाहेर ये खंडित गाठलाय तुला मुकट्याने बाहेर ये नाहीतर समजा घराला आग लावीन अरे येतो की नाही बंदूक 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 अरे एक लवकर दोन पिस्तूल त्याच्या डबल बारी असते साहेब
इशारा इशारा विष्णू कुठे आहे साहेब आम्ही गरीब भगत माणसं आमच्याकडे कशाला कोण येतंय भगत कोणाचा भगत ज्योतिबाचा साहेब माझा देवारा भला आणि मी भला ए घराचे धडते घ्या रे हा हा घ्या 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 विष्णू करत नाही नाहीये सगळं चेक केलं कणग्या माचोळ्या साहेब साहेब मारा 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 होय साहेब केलं मग आपल्याला चुकीची बातमी कळली असू दे पटो जातोय कुठं साहेब या जागेचा गुण लय मोठा बघा ज्योतिबाचा गुलाल आहे तुमच्या हाताला यश देईल बघा ज्योतिबा आलं तर या स्थानावर पुन्हा दर्शनासाठी येईन मी ज्योतिबा तुमचं कल्याण करी मोठा हुद्दा दे बर चला रे काय 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 चला काय चला काय थांबा थांबा म्हणजे बाहेर थांबा लगेच जाऊ नका चला चला माणूस एक आणि चपला दोन नक्कीच काहीतरी भानगड आहे ही चपल कोणाची माझी आहे साहेब अरे अव तांब्याच्याच माणसाची आहे भूताचा उतारा घेऊन गेले ती अन्वाणी आता अव उतारा कसा नेत्यात साहेब अव त्याच्यात आणि झोटिंगाने झपाटलंय ठीक आहे ठीक आहे चला रे अवाप्पा आता या बाहेर पोलीस गेलं नुसतं गेलं नाही तुमचं गुलाल लेऊन पाया पडून गेलं तू भी कमालच केलीस मी खुनी माणूस आणि तुम्हाला देवारातच बसवलंच अरे अप्पा ज्यांनी ज्यांनी राक्षसांचा खून केला ना त्यांची जागा देवऱ्यातच असते बरं आता ते जाऊ दे तू निवांतपणे दोन घास खाऊन घे बघू तुला नाही सोडत अरे अरे नालायकांनो मायला दानापाणी बंद करा त्याच्या घराचा घरवाली टाका त्याच 8 रोजात मस्ती नाही उतरली ना तर त्याच्या घरादारावर नांगर फिरवीन सांगू ठेवतोय आणि हे जगया सांगतोय त्या तारीला भागीला जर कुणी मदत केली ना एक वाज चावडीत खेचून त्याला का देईन मायला त्याच्या नाक दाबल्याशिवाय तोंड उघडायचं नाही त्याच अरे जगव धोंडी त्या इशण्याच्या तोंडाला रगत लागलंय गोळे घातल्या बिगर जमायचं नाही पाटील बोला पुरीच्या राजाराम पैलवानाला सुपारी द्या शिवजी मायला खेळतच नाही आलं विष्णू म्हणजे चिलाट आहे चिलाट त्याचा मी बंदोबस्त करतो तुम्ही नका त्याची काळजी करू पैशाची काळजी करायची नाही हवं तर आणखीन मिळेल हत्यार पाहिजे हत्यार बी मिळेल हरी पाटील भल्या भल्यांची कर्दन काळ हा ही बंदूक तुमच्या हत्याराची गरज नाही मला पैलवान हवं तर आणखी गुळांबा मिळेल मग कधी निघाल उद्या शिवराजाराम तांब्यात हजर हाय
ऐक तारा वावर मी जातो भाई दादा धर गजर इंजन सुरू करून देतो चला इंजन चालू करायला निघालाय माहिती ना बा त्या शिवाई टाकले आणि त्या जर हरी भाऊ पाटणाशी कळलं ना तर पहिलं तुमचं इंजन बंद होईल वावर आहे अगं वाघाची वाघ येणेस तू तुला कशाला कोणाची मदत हवी चल सुरू करेन जी वाघ येणेस तू वाघ येण कोण म्हणजी एवढी मिजस कोण वाघीण आहेस का तू वय वाघीणच आहे विष्णू बाळाची बायको आहे ना विष्णू बाळा त्याला जाऊन सांग राजारामाला म्हणाव तांब्यात बंदूक घेऊन सरळपणानं येऊन पाय धरलंस तर वाचशील म्हणावं नाहीतर फुकाट मारशील उसाच्या बाजूला उभं राहून बोलतेस म्हणून कोल्हे कोई वाटती अरे जा हे बघितलास या बंदुकीचा थक माखरान दाखवायचा हे तारल नाही या भी तयारच असती हे तुझ्या हातात शोभत नाही तारा त्यापेक्षा घरातली फोकणी घ्या हातात शोभल तुला तारा त्या इष्ण्या नावाच्या चिंटाला जाऊन सांग सांग म्हणावं असल हिंमत तर ये मैदानात वा अरे काय बैल है जगू धोंडी अरे बैल असावा तर असा अरे वार वा कोण अरे तिनपाट जा पाणी आण जगू धोंडी अरे बैल जबड्या जबड्या तालुक्यात जोड नाही पहलवान अरे वा आलं कसं केलं गरीब कडे येणं बैल ठरवायला आलो तो आळी दिली असती तर पळता नसतो की तू पळत आला असतास म्हणून तर तांब्यात झुंजा ठेवल्या तुम्ही नुसतं सांगा कधी यायचं पहलवान तांब्यात झुंजा आहे त्या म्हटलं की विष्णू बाळा येणारच चिलाट तो यावा म्हणून तर हे झुंजाच या चलतो पहलवान तुमची धास ती तांब्याला तर घेतलीच मला आजूबाजूची लोक भी टरकल्या ती आता टरकणारच की आणि खरं म्हणायचं म्हणजे माझा जीव भांड्यात पडला नाहीतर विष्णूची लई धास्ती धास्ती घेतली ती मी अरे मी असताना तू का काळजी करतोस मी असताना कोण वाकड्या नजरेने बघतो तुझ्याकडे अरे डोळं जाग्यावर राहतील का त्याचे कोण पाळतीवर तर नाही ना पहलवान मला इशारा वाटतोय घाबरा घास हा इशारा स्वतः जाग्या धोंड्या कोण तू तू लेका एक चिराट मी तुला जीवन सोडणार नाही राजा ते हातात जे आहे ना त्याला बंदूक म्हणतात खाली ठेवून निघून जा राजा तुझं माझं वैर काय नाहीये ऐक ऐक निघून जा चौथ्याला कोण समजतोस तू मला क्षणपणे शिकवतोस
मारण्याचा भाग समजतोस का स्वतःला? आधी बंदूक खाली ठेव. निघ. चलो चलो पळ. साक्षीनं सांगतो तुला मी सोडणार नाही. चला रे उतरा पटापट बाहेर या. या रे लवकर या. चला लवकर या. ए चला लवकर या. अरे पुढे रे तू. मी काय सांगतो ते नीट ऐका. प्रत्येक घराची कसून झडते घ्या. मला विष्णू बाळा पाहिजे. मला विष्णू बाळा पाहिजे. तुम्ही तिकडनं जा. तुम्ही तिकडनं जा रे. चला आणि तू माझ्यावर ये. विष्णू म्हणजे वार येत आहे म्हणजे येत आहे आणि टिपूनच जात आहे. भैरोबाच्या देवळात घेतलेली शपथ विष्णू बाळा पुरी करणार म्हणजे करणारच. अगं असं म्हणतात याच्यानंतर त्याचाच नंबर आहे. तारा जी मायसाहेब आपांची बुद्धी रानात घेऊन जा. लय दिस झालं खर्च खाल्लं नाही त्यांनी. उद्या सकाळ होईल यायला. लवकर जा नाहीतर रंग माग लागल. ना मामांजीने जेवण वाढते. मामांजी 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 एक ध्यानात ठेवा. त्या बाळा पाटलाच्या मैत्रीला गावातला एक जरी माणूस गेला ना तर जाणाऱ्याची बाळा पाटलाच्या आधी तिरडी बांधल म्या. हा जगू पाटील बांबू सोलून तयार ठेव तिरडीचे. अनो फौजदार साहेब हा पै पाहुण्यासनी कोणी निरोप द्यायचा प्रयत्न करत असल ना नाडक्या सडका एकेकाच्या. आणि फौजदार साहेब जरी कोणालाही बातमी कळली नाही तरी त्या विष्णू बाळालाही बातमी कळणारच आणि तू येणारच. त्याच्या वाटा रोखून धरल्या पाहिजेत. ही संधी चांगली आहे. मी आता तांब्यातल्या सगळ्या पोलिसांची मीटिंग घेतो आणि ज्यादा पोलीस कुमकही मागवून घेतो. एवढं वाईट घडलं तर गावातला एक माणूस बी आला नाही.
बायका माणसं बी कोणी आली नाही. माझा मी शेजार पाजरसले सांगून येते. होय कोणी आला तर पायी पाहुण्यासले निरोप तरी धाडता येईल. आव दादा आमच्या मामाची घरात गाडी माणूस बी नाही कोणी मदतीला चलाव. तात्या तात्या अब पाठवा कोण असली तरी पै पावण्यास निरोप धाडायचं. लेकीला भी सांगावं धाडायचं. तिचं शेवटचं आत लागू द्याव. भाऊ दवाखाने थाटी आमचं कुठं गेलं कुठं शोधू. पाठवा कोण असली तरी तात्या. गावाच्या पाया पडते अशा दुःखाच्या यायला नाही म्हणू नका. आम्ही दोघीने काय करायचं. मामांजीसने जाऊन लई येळ झाला. कोणीतरी ऐका मामांजीसांना मी अगोदर पसरते नाही म्हणू नका. हा ऐका हा म्हणावं नका. बापू बापू तुम्ही तरी चालाव. तारा कशाला कुणाच्या पाया पडतेस. गावातलं कोणी बी माणूस येणार नाही. तुमचं तुम्हीच घेऊन जावा. बापू पण बापू पोरी जास्त बोलायला लावू नकस. तुझं तू समजून जा म्हणजे झालं. माझं समजा गावातनं फिरून विनवणी केली पर एक बी माणूस मैताला यायला तयार था. मामांजीने गावासाठी एवढं केलं पण कुणाला बी दया आली नाही. त्या हरी पटल्याच्या भीतीनं त्याच्यातली माणुसकी संपली. असू दे सारा आपण दोघ मामांजीना बैलगाडीतून घेऊन जाऊ आणि अग्नी दे. बैलगाडीत नकाय. Oh.
फेरो पाठवा मातीला हात लावणार म्हणून माती मी सावडणार मला वाटत नको जायला निरोप निरोप द्या फक्त बस पोलिसांचा पहारा आहे तिथं जाणार मी हत्यार बंद पोलिसांचा पहारा बाप बाप लिहिलाय माझा तेवढा गोतावळ होता त्यांचा खांदा द्यायला गावातला एक माणूस नाही आला किंवा येऊ दिला नाही दोन चुरांनी बैलगाडीत दोन वाघासारखे लेख पण शेवटच्या क्षणाला कोणी जाणार मी येणार मी आज सांगतो फौजदार साहेब विष्णू बाळा नक्की येणारच विष्णू बाळा दिसताच त्याच्या अंगाची चाळण झाली पाहिजे पाटील त्यापेक्षा मी भल्या भल्याना बघितलंय दगडू पारधी असाच भयंकर होता अहो माडीवरून उडी मारून पसार व्हायचा काय सांगतो पाण्यात अर्धा तास बुडी मारून राहायचा पाण्यासारखा यायचा आणि धूळ डोळ्यात टाकून पळून जायचा पण या पठ्ठ्या या पठ्ठ्यानं त्याला गोळी घातलीय हा विष्णू कोण पाटील तुम्ही नुसतं बघत राहा असा सापळा लावलाय विष्णूला मी जिवंत पकडणार त्याला फक्त तांब्याच्या शिवारात यावं म्हणजे तुमचं नाव लय ऐकून आहे म्या तेवढा विष्णूचा बंदोबस्त करा गुलाल आणून ठेवा पाटील गुलाल शिकार आज आपल्याला पकडलीच पाहिजे आवाज करू नका चला चला
चोर का झालो? अग्नि देण्याचं नशिबच नाही. काय शिरवत राहू द्या. दुनिया तुला वाघ समजत होती पण तू तर लेका चिलात निघालास. ए मेड्या घाला रे याला आणि हरी पाटलाला म्हणावं गुलाल घेऊन ये. आता वरिष्ठांना माझी किंमत कळल. चाल विष्णू चाल. साहेब साहेब मी विष्णू पण तुम्ही समजता क्यो मी विष्णू नव्हतो. मग तू कोण आहेस? विष्णू विष्णू सखाराम पवार. विष्णू सखाराम? मग एवढ्या रात्रीचा इथे काय आलायस? रात कुठली साहेब? बघा की चुकीर उगवलंय. इंजन चालू करायला आलो होतो. उसाच्या वाकुऱ्यात पाणी सोडलं की न्यारीपर्यंत होते. भिजवायला निघालो होतो. तुम्ही विष्णू विष्णू म्हणाला म्हणून भ्या वाटली. साहेब जीवाला कोण घाबरणार नाही हो? पट्ट्या भोळ झाला. अरे तिकडे काहीतरी गडबड चालली असेल. चला तिकडे लवकर बाईकडनं. चला लवकर चला रे चला चला. जगू ढोंडी आता तुझा नंबर. मला चकवतोयस काय? अरे अरे तो बघा विष्णू बाळा. अरे पळा लवकर पकडा त्याला. अरे चला खाई करा लवकर पकडा त्याला. तो हातातून सुटा कमा नाही. चला लवकर पळा खाई करा. प्लीज. अरे चल 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 मोठा साहेब आले तर पाय पड. साहेब मला वाचवा. साहेब मला वाचवा. उठा उठा उठा. विष्णूने मला मारायचं ठरवलंय. एवढं सोपं नाही ते. परवा एवढं पोलीस असताना बी बापाची राख सावडून गेलाय त्यो. पोलीसच आमचं माय बाप. आता कसं कोणावर विश्वास ठेवायचा? याला जबाबदार आमचे पोलीस अधिकारीच. त्यानं गाफील ठेवण्यात तो पूर्णपणे यशस्वी झालाय. पण आता मी पूर्णपणे लक्ष घालणार आहे. पोलिसांच्या संख्येत वाढ केलेली असून तुमच्या सोबत दोन दोन तीन तीन पोलीस ठेवणार आहे मी. तुम्हीही हत्यारबंद पोलीस बरोबर असल्याशिवाय कुठेही बाहेर पडायचं नाही. पठाण. यस सर. हरी पाटील आणि जगू पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला तुम्हाला जबाबदार ठरण्यात येईल आणि पोलीस खात्याची अब्रू धुळीला मिळेल. सर यापुढे आम्ही किंचितही गाफील राहणार नाही. गुड. पठाण तुमच्या युनिटने जर विष्णू बाळाला पकडलं तर राष्ट्रपती पदकासाठी मी शिफारस करेन. धन्यवाद साहेब. साहेब येत्या 10 दिवसात विष्णूला मी तुमच्या समोर हजर करतोय. गुड. पैसे पट्टीचे.
जेवण आले, जेवण करून घ्या. ठीक आहे, मला काय वाटत नाही आता विष्णू बाळा येईल म्हणून. हे तुम्ही 5-6 जण थांबा इथंच, मी जेवण परत येतो. हा ठीक आहे साहेब, चला रे. कुठून आलात? मो प्रश्न काय आणलंय इकायला? कांदा, मेथी, फ्लावर, वांगी आणि घावला असता तर विष्णू बाळा बी आणला असता. ठीक आहे ठीक आहे, निघा. चला ग. ए काढ पैसे पट्टीचा. काय धंदा नाही झाला? धंदा झाला नाही, मग कशाला बसला इथं? अरे विष्णू, तू मी येणार म्हणून सांगितलं होतं ना तुला. अरे विष्णू चुकलं माझं. अरे मी तुझं सक्कट चुलत भाऊ, चुकलं माझं, चुकलं माझं. माफ कर विष्णू, मला मला माफ कर. रक्ताची माणसं पेसाळी तर काय करायचं सांग. मारायचे का? मारू का तुला? मारू का? विष्णू मला माफ कर, मला माफ कर विष्णू, विष्णू मला माफ कर विष्णू, मला माफ कर, मी तुझ्या पाया पडतो. माफ कर तुला. पोलीस, जगा थांब, जगा थांब, जगा थांब. कुठे रे पोलीस? पोलीस कुठे? दाखव दाखव. थांब, जगा थांब, दाखव पोलीस, दाखव पोलीस. फक्त दाखव. कुठे? दाखव. काय भावाला मारतो काय माझ्या? विष्णु मला माफ कर, माफ कर, माफ कर मला. काय झालं रे बोंबलायला? हो साहेब, खून झालाय. भर बाजारात विष्णू बाळानं जगू धोंडीला उडवलं. लवकर चला, विष्णू बाळा बसलाय पारावर. चला बसा गाडीत, पकडा त्याला. अहो पाटील, असं नाही येत बसत गाडीत. का? पोलिसाचा ड्रेस अंगावर असल्याशिवाय गुन्हेगाराला पकडणं कायद्यात बसत नाही. अहो मग साहेब, लवकर ड्रेस घाला. चला चला आवरा, लवकर चला, चला चला लवकर. अहो तो शासनाचा ड्रेस आहे, तो काय लेंगा पाहिजे आहे वय की गातला सदरा लावली बटन की एकदम निघाला. त्याला काही नियम आहे. साहेब लवकर ड्रेस घाला. त्या फौजदाराचा ड्रेस म्हणजे किती पद्धतशीर असला पाहिजे. अहो गुड्या पडल्या तर इस्त्री करावी लागते, मग त्याच्यावर बक्कल, बेल्ट, बूट, त्या बुटाला पॉलिश आणि मग नेम प्लेट. अहो लाख लफडी असते. अहो मग किती वेळ लागेल? अहो तसं कसं सांगता येईल? तुम्ही वा पुढं, आम्ही आलोच. आज काही विष्णू बाळा आमच्या तावडीत न सुटत नाही. हे चला चला लवकर बसा गाडीत. हे लवकर गाडी.
ठाम सोडत नाही तुला. पोलीस घुटमळलं पाहिजे थोडं. ये आप्पा भाऊ आहे माझा धर्माचा, अरे तो सुटलाच पाहिजे. अगं ओरडू नकस मेंढरा वाली कप्पस. आपली पोझिशन घ्या लवकर, चला. विष्णू पळून जाऊ शकत नाहीस तू आता कुठे. विष्णू बाहेर ये, हत्यारबंद पोलिसांनी घेरलाय तुला. चल बाहेर ये. चला रे चला. विष्णू पळून जाऊ शकत नाहीस तू. कुठे आहे विष्णू बाळा? कोण विष्णू बाळा? आवसाहेब इथं कोण भी नाही विष्णू बाळा. ये गप. विष्णू बाळा आत येताना मी स्वतः पाहिलंय. विरोबा शपथ नाही व. चढते घ्या रे. पोलीस म्हटलं की लई घाबरतात बघा. अव कारबाई घाबरू नका. तिकडे कोण आहे? तिकडे कोण आहे? लई बाळंती झाली. मी कोण? ही मल्हारीची बायको. आतले एका नातू आहे माझा. कोण झडती घ्यायची? घ्या की. आये हे आले. कोण आलं गं? अगं हे आले का? नाही नाही साहेब साहेब, तुझं कामात असेल तर मग साहेबाजवळ मारून पाठवून देऊ ना. मी माझ्याजवळ? अगं राहुल अण्णाचं साहेब आहे ना व. फौजदार साहेब आहेत. फौजदार साहेब असं व्हाय. Damn it. Nonsense. Chala re. Vishnu bala ek tar vara tari asav nahi tar tara chetu ket asav. Chala re. Chala jawab padashnar to naukar shodya gela. Chala chala. भक्त पाई के
माझा भाऊ घर काल सोडून परागंदा झाला आणि मी घरात येऊ. माझ्यासाठी त्यांनी वनवास घेतला ग, माझ्यासाठी त्यांनी वनवास घेतला. मला विष्णूला डोळे भरून भरून बघायचंय ग, मला विष्णूला डोळे भरून बघायचंय. Thank you.
आवडली का काय अरणी कोणरे बाबा तू मी विष्णू बाळा चल विष्णू बाळा अरे ते तर गरीबाचं काय एक बाईचा भाऊ तू आणि दुहा तर का मला मन नाही चल काय मर्दा किती वेळ कावळं झाडावर ओढत्यात का पोटात तेच कळलं ना आता आप्पा साहेबांना भाकरी घेऊन जायचं म्हणल्यावर बाया माणसं ऐकतात होय कोण दह्याची चिटकी देतय कोण दुधाची लुटकी देतय कोण काय काय देतय नाही म्हणावं तर डोळ्यामध्ये पाणी म्हणून मला इतका वेळ झाला बघ हे बी खरंच आहे बघा आप्पा बसवायची का पंगत तुम्ही जेवण घ्या असं कसं दोन दोन घास समजानच खाल्लं असतं आता माझा घास एकच अरे पाटील कोणीतरी वाचवारा कोणीतरी वाचवारा अरे अरे पोरानं माझ्या लेकीला उचलून नेलं काय झालं मावशी अरे त्या वाद्यानं विष्णू बाळानं माझ्या पोरीला उचलून नेलं विष्णू बाळा त्याच्या किर्दीचा मोडला बांबू त्याच्या हाताला पडलं किड कुठं गेला तो डोंगराकडं देवा आता माझ्या लेकीला वाचवलं वाचव वाचव मावशी काळजी करू नकास तुझी पोरगी तुला सुखरूप मिळेल जय भैरवनाथ हे तुम्ही थांबायचं आपल्या आप्पाचं नाव सांगून आया बहिणीच्या अब्रूला हात घालत होता मावशी रडू नकस तुझी लेख सुखरूप आहे विष्णू देवासारखं धावून आलंस बघ कुठं फेडू तुझी उपकार धन्य तू आणि धन्य तुझी माऊली बघ एक साधा विष्णू बाळा सापडत नाही दिवसा ढवळ्या सांगून सावरून खून करून जातो आणि आपण काही करू शकत नाही अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला ही वर्दी घालायला गुन्हेगार विष्णू बाळास पकडण्यासाठी हिम्मतबाज फौजदाराची नियुक्ती इनाम 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 कुप्रसिद्ध गुन्हेगार विष्णू बाळा पाटील यास पकडून देणाऱ्यास इनाम एव 10,000 रुपये इनाम 10,000 कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल हा हे बघ संपर्क SP सातारा जिल्हा कार्यालय
साहेब चार पाच दिवस अगोदर विष्णू बाळानं भुजबा नायकाचा जीव घेतला. उष्णीन मला अन्न कोट लागणार साहेब, झोप येईल साहेब. साहेब काय करू साहेब, मी काय करू तुम्ही तरी सांगा. अहो एवढे पोलीस असताना तो इथे येतो साहेब, पिस्तूल आहे ना साहेब, पिस्तूल नाही येतो येतो साहेब येतो. आत्ताही येईल. आत्ता कसं येईल पण शरण. हवालदार बोला साहेब. विष्णू बाळाच्या घरी किती माणसं आहेत? चार पाच माणसं आहेत साहेब. त्यांना बेड्या ठोका आणि स्थानबद्ध करा. अन्न पाणी काही देऊ नका, अंथरायला पांघरायला काही देऊ नका. आणि विष्णूला माझा निरोप सांगा. मुकाट्यानं स्वाधीनो म्हणावं. शस्त्र घेऊन आप्पावरी नाम लावलंय 10,000 10,000 आप्पाच्या पायाखालची मुठभर माती तरी मिळेल का? एवढंच नाही तर आप्पानं शरण येण्यासाठी सांगितलंय आणि त्यासाठी घरातल्या सांब्यानं चावडी टाकून ठेवलंय. चावडी वय आप्पा नाही नाही ते बोलती होतो फौजदार आणि हरिपाटील सुद्धा. अरे डावणीची जनावरं त्याचा घासायला लागलीत आप्पा. आणि तेव्हा त्या फौजदाराच्या भ्यानं तर घराकडे कोणी फिरकत सुद्धा नाही. माझ्यासाठी घरच्यांचे हाल. त्यात गावात मुंगीसारखे पोलीस आणि ते बी हत्यारबंद. टाळ्याचं पोलिसांच्याकडं पाडू बुकना देऊ कमिशनरच्या ताब्यात भर म्हणावं मळवट. आपलं वैर पोलिसांबरोबर नाही, गावातल्या गाव गुंडांबरोबर आहे. उद्याचा दिवस शेवटचा हरिपाटलाचा. आई तहान लागली, पाणी पाहिजे. पाणी पाहिजे तुला. पाणी पाहिजे. तान लागली हा. घे 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 ना घे पाणी पी पी अर पी केल्या का हा. घे 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 तारे म्या तुझ्या पोराला पाणी पाजतो हा. तुझ्या धान्याच पिसण्याच रागात देते का मला प्यायला हा. घे घे तुला की पाणी घे घे हरबा. चुकी माझी झाली र माझी. झक मारली आणि तुझा पाय तोडला. नाना तुझं मुंडकच तोडायला पाहिजे होत, म्हणजे असं थोबाडीस काटलं नसतास. नीट बोल अरे बा नीट बोल. मागे पचट चंदरच रगात अजून कोयनेच्या डोहात आहे. अग त्यानं पडलेली किंकाळी घार होऊन अजून काळ झाला टोचा मारते. म्हणते त्या इसण्याला खलास कर. तारे तारे तुझ कुक्कू पुसायला तयार राहा. पाटील मर्दाच्या बायकोचं कुक्कू पुसायला हात बी मर्दाचाच लागतो. या शेळपटाचं काम माहितीये. तारे मालक ओ मालक काय रे थांबा काय उसाचं बेन आलंय. निघू का राहणार. हा निघा तुम्ही निघा, मी पोचतोच. हवालदार 2-3 हत्यारबंद शिपाई घेऊन चला माय संशय आता हो. इसण्याचा काय नियम नाही. हवालदार तुम्ही इथंच थांबा. इसण्या खालास होत नाही तोवर यांना सोडू नका. माईला सडू द्या यांना इथंच. ए घोडा मागव. ए
की गए हे भवाने। अरे सोमे मस्ती आली करा अशी कांड खवतात करे सुकारीचा नीट खाओ। पाना फुटतो काय ग महिला एकेकाला उसाच्या कांड्याला फुकलं पाहिजे चाल कामाला माझले झाले। पाटील पाटील अहो पाटील काय रे आ तोंडात तिकटाचा बुकना भरल्यावानी बोंबलतोयस काय झालं? पाटील विष्णू बाळा डोंगर उतरलाय। उतरू दे की येत पाय झाले मला भाग कसा सगळा मोकळा शिवारे प्रत्येक झाडन झुडूप तपासून घेतलंय मी आता तो आला ना तर जित्ता नाही जायचा इथन। हवालदार पाटील सगळ्या बंदुका लोड करून तयार राहा। तरी मी काय म्हणतो पाटील गावात चला। नाही मात बनाय कधी ना कधी त्याचा हिसाब चुकता करावाच लागणार आहे मला। त्याच छाताड फोडल्या बिगर माझ्या चंदरचा आत्मा थंड नाही व्हायचा। येऊ दे ना येऊ द्या त्याला। अरे हे समदबी आहेत की माझ्या बरोबर आता काय भीतीच्या बांगड्या भरल्या नाही त्या हरी पाटलाने। ए हौसे नी काम कर की माद्या बैलाची वरण घालकी लय आमराया लागल्या ती। विष्णु नाय विष्णु बाळा पाटील जानना बाळा पाटलाचा पाय तोडलास त्याचा धाकटा भाऊ विष्णु बाळा पाटील ज्याच्या बापाच्या माहितीला गावातला एक एक सुद्धा माणूस येऊ दिला नाहीस तो विष्णु बाळा पाटील ज्याच्या बायकोला चावडीत डांबून ठेवलास तो विष्णु बाळा पाटील। हे बघतो काय बघतो काय फावड्या पोलीस बळाले कधीच पोलिसांना बरोबर कळत कुठल्या वेळेवर यायचं असतं आणि कुठल्या वेळेवर पळायचं असत। काय चूक झाली चूक झाली म्हणजे विष्णू चूक झाली पाय परत नाही सगळं जोडांना चूक झाली हे बघ तू विष्णू अण्णा माझा पाय बुडला माझा पाय बुडला मला करू नको जीवदान दे तुम्हाला विष्णू जीवदान गरीबाला द्यायचं असतं पिसाळलेल्या कुत्र्याला नाही। कुत्र पिसाळलं की त्याला ताणून ताणून मारायचं असतं। हा पळ जीवाचो पळ पळ कुत्र्या। विष्णू बाळा करतो या की बराबरच करतो या आपण आपला जीव वाचूया।
एकंदर कारभारी गेला, राजाराम पैलवान गेला, जगू धोंडी गेला, हरी पाटील गेला, सोमे गेले, गोमे गेले, आता राहिला काशीनाथ वाणी। आता नंबर आपलाच ऐक, हे पोलीस त्याची कधी पुढे बांधणार? संपत जी जा जा, ते इन्स्पेक्टर भोसलेला म्हणाव मी बोलावले, जा जा। ए तानाजी शिरपा राजा, अरे झोपलाय काय? बघा बरं कुत्र का ओरडून राहिले। बोला शेट्टी, एवढं तातडीनं का बोलावलं? साहेब माझा बा म्हणायचा, काशीनाथ तू पुढे बांधायला चुकलास का इसकटलास? साहेब मला उठता बसता तो विष्णू बाळा दिसतोय, मी चाललो, मी गावच सोडून चाललो आता। उलट तुम्ही इथेच सुरक्षित आहात। अहो कसली सुरक्षा साहेब, तुम्ही गावात असताना आमची माणसं मारली त्यानं, मला तर माझं काही खरं वाटत नाही। तो विष्णू बाळा कवा येईल, कुठून येईल आणि मला मारल काय कळत नाही। मला तर तुमचा मी संशय येऊन राहिला। म्हणजे? म्हणजे तुम्ही विष्णू बाळाचा आहात का फौजदार? हे बघा, विष्णू बाळाची एवढी दहशत बाळगायचं कारण नाही, आम्ही आहोत। हा पंचनाम्याला तुम्ही असताना आमचा हत्ती सारखा हरी पाटील मारला त्यानं। हा आमच्या न ऐकण्याचा परिणाम, खरं तर त्यांनी शेतात जायलाच नको। तुम्ही तरी ऐका शेटजी, अहो विष्णूचा बंदोबस्त लवकरच होतोय, खुद्द नेते मंडळीने यात लक्ष घातलंय, त्यासाठी खास योजना राबवली आणि ती यशस्वी होणार याची मला नक्की खात्री आहे। हो पण तोपर्यंत तुम्ही गाव सोडून जायचं नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो, गावात मुंगी सुद्धा येऊ शकणार नाही, एवढ्या साध्या वेशातील पोलीस वाटा रोखून बसले। मग अहो एवढा सगळा बंदोबस्त असल्यावर कसली आली भीती? हा फक्त सावध राहायचं आणि सतत दोन पोलीस बरोबर ठेवायचे, बस। आता अगदी निश्चिंत राहायचं। हा आमचा शब्द आहे, हे आमचं वचन आहे। विष्णू बाळानं पोलिसांच्या स्वाधीन व्हावं, अविष्णू आमचाच आहे। अत्यंत रागापोटी त्याने हे कृत्य केलेलं आहे। बरोबर आहे साहेब, पण तशी सर्वस्वी चुकी काही त्याची नाही आहे। आपल्याच माणसाचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करू, त्याला कुठलीही शिक्षा होऊ देणार नाही। आता हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे साहेब, कारण तुम्ही आमचेच नाही साऱ्या राष्ट्राचे नेते आहात। म्हणून त्याच अधिकारानं मी सांगतो, विष्णू हा सहिष्णू आहे, त्या सहिष्णू विष्णू बाळाला माझी हाक आहे। कृष्णा कोयना संगमाची साध आहे, विष्णू आपण यावं। आपण त्याला माफ कराल? मीच नाही तर सरकारही त्याला माफ करेल, शेवटी सरकार आणि आम्ही एकच आहोत। विष्णू मला वाटतं आता बाज झालं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। नाही आपण नाही, पुढाऱ्यांवर विश्वास नाही ठेवायचा। आपा हे पुढारी तुमचा घात करतील। नाही विष्णू, वचन, मला वचन दिले साहेबांनी, तुझी पूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली। मला सगळं मान्य आहे, पण वाणे जिवंत आहे, त्याची पुढी बांधल्याशिवाय काहीच मान्य नाही। विष्णू साहेबाच्या शब्दाला मान दे, स्वतःची सुटका करून घे। विष्णू जरा घरच्या लोकांचा विचार कर। अरे पण मला विचार करावा लागेल। आबा जी तळवाटापर्यंत सोडून या, नाना तुम्ही त्यांच्या मागे जा। आपली पहिली चाल यशस्वी झाली शेटजी। देव पावला। हो साहेबांनी डीजीना विष्णूकडे पाठवलं होतं। बर, डीजी विष्णूकडे जाऊन आले, आमचे पोलीस त्यांच्या मागावर होतेच। वा वा वा, म्हणजे एकदाच विष्णूपर्यंत संपलं म्हणायचं। डीजी साहेबांना भेटला म्हणजे विष्णू शरण येणारच। नक्कीच साहेब। साहेब बोल। पण शेटजी। अरे बोल शेटजींपासून काय लपवायचं, बोल। साहेब विष्णू बाळा तांब्याच्या माळावर येणार आहे त्याच्या बायकोला भेटायला। खबर पक्की आहे? एकदम पक्की आहे साहेब। तुम्ही सगळे त्याच्या बायकोच्या मागावर राहा। बर शेटजी, आज विष्णू माझ्या हातून सुटत नाही। साहेब पक्की पुढे बांधलं त्याची, काय मागल तिथे मी।
राम राम शेठजी, राम राम। राम राम। हे काय? हे विष्णूच्या माहितीचं सामान घेऊन आलोय। म्हणजे विष्णू आपा खालास झाला? अजून नाही, पण होईल आता खालास। हरामखोर माळावर येणारे बायकोला भेटायला, साल्याला गोळीच घालायला सांगितली, आता येईल मयत, म्हणून सामान घेऊन चाललोय। आजपासून विष्णू पुराण खालास, समाप्त। इथं कोण झोपले? विष्णू मला माफ कर, आपल्या गावात मारामाऱ्या झाल्या, खून पडले ते तुझ्यामुळं। गावातल्या माणसात माणूस पण राहिला नाही, मी खुनी ठरलो, माझ्या संसाराची वाट लागली। तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला माफ करू। विष्णू मला माफ कर, पण तू समजतोस तसं काय नाही। लोकांनी उगाच तुझ्या माझ्यात गैरसमज पसरून दिलेत। अरे निर्मळ पाण्याची कोयना कधी कधी गोडूळ होते, म्हणून लोकांनी तिच्याकडे जाणं कधी टाकलंय। तुझ्या अंगात धमक आहे, ताकद आहे, तू गावाला मोठं कर, मी तुझ्या पाठीशी राह। पण एक कर, पोलिसांच्या स्वाधीन हो, मी तुला सोडून आली। पोलिसांच्या स्वाधीन हो? समद्यांच्या पुढ्या बांधल्यास तू, आता तुझी पुढी मीच बांधणार। नाही, मला जगण्याचा खरंच काही अधिकार नाही। माझ्या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी मी दुफळीची ठिणगी फेटली आणि वैराचा वनवा भडकला, त्यात तुझ माझ घर चळलं आणि माझं मैत्र बी गेलं, संपलं। आता माझ्यात राहिली ती फकस्त राख। मला कळून चुकलं विष्णू, कळून चुकलं, वैर खोट आहे, प्रेमच खरं आहे। माफ कर विष्णू, माफ कर। कुठं फेडू आता मी हे पाप, कुठं फेडू? देवासमोर बसलाय, ढोंग तर करत नसेल ना? नाही नाही नाही, माणसांसमोर ढोंग करेल, देवासमोर नाही। शरण आलाय देवाला, त्याला मारण्यात काय अर्थ आहे? सोडून देव, देवा आता त्याला वाईट बुद्धी देऊ नकोस। कुणी ते जाऊन सांगत आहे विष्णूला? कोणीतरी कशाला? मी आज जाऊन सांगतो ना माझ्या विष्णूला, का पोलिसांच्या स्वाधीन होऊ नको म्हणून। काय अहो, ऐकलं का तुम्ही? काय अहो, विष्णू म्हण पोलिसांच्या स्वाधीन होणार आहे। काय म्हणता? देवा माझ्या भावाला बुद्धी दे, डोंगरचा राजा डोंगरातच राहू दे। आप्पा अरे तू एकटा नाहीस, आम्ही समधी आहोत तुझ्या सोबत। माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोलसावरामनाचा वैर करू ने गुनाशी, राग धरू ने गुनाचा वैर करू ने गुनाशी, राग धरू ने गुणाचा। नाती रक्ताची असून सूड भावना पेटली, नाती रक्ताची असून सूड भाव
आरोपी विष्णू बाळा पाटील, तुम्हाला काही बोलायचंय का? तुम्हाला काही सांगायचंय का? राम राम सरकार, राम राम माय बापू। सरकार म्हणतात, तुम्हाला काही बोलायचंय का? काही सांगायचंय का? म्हणजे जीव वाचवा असं म्हणतात, पण सरकार मला जीवाची पर्वा कधीच नव्हती। मी मनात आणलं तर ह्या क्षणालाही मी इथून सही सलामत सुटू शकतो। ऑर्डर ऑर्डर। पण नाही, शब्दाला बांधलोय मी, एक शब्द आणि दुसरी नीतिमत्ता, याशिवाय विष्णू बाळा उघडा आहे। तुम्ही कोणालाही विचारा, साधी चड्डीची नाडी ज्याला बांधता येत नाही त्यालाही मी कधी आर का कार केलं नाही, नजरेनं कधी भुई सोडली नाही, तशी शिकवणच होती। सरकार माझ्या बंदुकीचा धाक माणसांना नव्हता, जनावरांना होता, आणि ते बी पिसाळलेल्या जनावरांना। आणि पिसाळलेली जनावरं फक्त जंगलातच असतात असं नाही, आपल्या आजूबाजूला पण असतात, आणि ती जगत्यात फक्त राजकारणासाठी। आणि राजकारण म्हणजे काय? तमाशा, नुसता तमाशा, रोज नवा वग, कधी आमदारकीचा, कधी खासदारकीचा, कधी सोसायटीचा। माणसाच्या मनाच्या चिंध्या चिंध्या होत्या। सरकार आपल्या लोकशाहीतली एकच गोष्ट वाईट आहे, इथं कोल्याच्या लांडग्याच्या खोकड्याच्या विचाराला पण महत्व आहे, सत्याचा विचार आज रंडका झालाय। त्याला घरात ना दारात ना देवळात कुठंच थारा नाही, सगळ्यांना त्याचा विटाळ। म्हणून सरकार राग आला आणि बंदूक उचलली। पण मायबाप हो, आज मनात विचार येतो, कुणाला मारले मी? चंदर कारभार, ज्या कोयनेच्या डोहात आम्ही एकत्र पोहलो, खेळलो, रमलो, त्याला मारलं। जगुधोंडी, सख्खा भाऊ, सख्खा चुलत भाऊ, एकच घर, एकच वासा, एकच अंगण, त्याला मारलं। हरी पाटील, मी कुस्ती मारून आल्यानंतर माझ्यावर गुलाल उधळायचा आणि अरे पट्ट्या म्हणून
चुलून घ्यायचा त्या हरिपाटलाला मारलं मी. खरं सांगतो सरकार, मरत ते नव्हते, मरत मी होतो. तुम्ही मला उद्या 500 द्या, पण सरकार मी आजच जिवंत नाही. पण नाही, आमच्या माणसांना कोणी मारत असेल, त्यांच्यावर हल्ले करत असेल, तर ते बघत बसण्याएवढे आम्ही मूर्ख नाही, लेचे बच्चे नाही, हंडके नाही. आमच्या आया बहिणींकडे कोणी जर वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याला मी माफ करणार नाही. या गावातला माणूस माफ करणार नाही, या मातीतला माणूस माफ करणार नाही. आणि आजपर्यंत मनात कपट ठेवून जे जे वागत आलेत त्यांच्या आतड्यांना वाघनगर लावण्याचा इतिहास या मातीचा आहे, या महाराष्ट्राचा आहे. आणि सरकार, मीही तेच केलंय. सरकार, मी केलेले सगळे गुन्हे मला कबूल आहेत. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मंजूर आहे. राम राम. ऑर्डर ऑर्डर. आतापर्यंत झालेल्या साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट अशा निष्कर्षाप्रत आलंय की इंडियन पिनल कोड कलम 302 अन्वये आरोपी विष्णू बाळा पाटील यास हे कोर्ट मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावीत आहे. आरोपी विष्णू बाळा पाटील राम राम साहेब. विष्णू बाळा, उद्या सकाळी तुझ्या फाशीची अंमलबजावणी होईल. बोल, तुझी शेवटची इच्छा काय आहे? इच्छा आहे साहेब, साहेब तुम्ही मला फाशी द्या. फाशी द्या, पण सूर्य मावळताना द्या. सूर्य मावळताना का? कारण मावळत्या सूर्याबरोबरच तांब्यातलंच नव्हे तर प्रत्येक गावागावातलं वैर मावळावं, हीच इच्छा आहे. ठीक आहे. आणखी एक साहेब, मला महात्मा गांधींच्या फोटोचं दर्शन घ्यायचंय. त्यांच्या समोर नतमस्तक व्हायचंय मला. रघुपती राघव राजा राम, पतित पावन वैर करुणे कुनाशी राग धरुणे